मित्र हो आपण आलेलो आहोत तुळजापूरच्या मातेच्या दर्शनाला. तर येऊन टाकलेलो आहोत आपण तुळजापूरला. तुळज मंदिर हेड करतो आहोत. इथे महाराजांचा पुतळाचा एक चौक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या. आणि आता पुढे देवळात भेटू. गरज असती नसती तरी व्ही आय पी पासची गरज असती. आणि व्ही आय पी पास घेऊन आम्ही आत दर घुसत असती. सगळ्यांना भेटलेला आहे. मला मस्त लाव सरप्राईज भेटलेला आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर हे एक अजून एक तीर्थस्थळ आमच्या दर्शनास लाभ आम्हाला मिळालेला आहे. तर त्याचा लाभ आम्ही घेणार आहोत आता सध्या. आणि आता आम्ही उठून जातो आहे देवाचं दर्शन करायला. रामकृष्ण. अरे अरे तर मंडळी सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही नंतर पुढे निघालो सोलापूरला तुषारदादाच्या सासरवाडीला. तिथे जेवायला गेलो होतो आणि तितक्यात लाईट गेली. आणि तितक्यात लाईट गेली आणि ऋतिकने डोळे फिरवले आणि अशी लाईट आली झप करून काय सांगू तुम्ही. बाकी इथलं जेवण तर भारीच होतं. तुषारदाच्या सासूबाईंनीच केलं होतं. आणि इथे आपला संजय भाऊ आणि शुभम भाऊ एकदम हा मजे. आणि सानिकाबद्दल काय बोलू मी तर तिला घाबरतो बाप. आणि नंतर सोलापूरला पोटभर जेवून आम्ही निघालो परत भक्त निवासला आमच्या स्टेला. डे टू विथ बालाजी टूर्स. आणि आज आपण आपलं शेवटचं दर्शन देवदर्शन करणार आहोत. ते म्हणजे श्री क्षेत्र पंढर. तर पोरं तयार झालेली आहेत होत आहेत. इकडे एक आहे इकडे एक आहे आणि एक अजून आला आहे. हां तर जाऊया आता देवळात. पुढे बघूया कसं काय होतं. चला तर आम्ही शेअर ऑटो पकडलेली आहे मित्रांनो पंढरपूरला जाण्यासाठी. पंढरपूरला आहोत देवळात जाण्यासाठी. पंढरपुराच्या पंढरीच्या चला पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. तर मित्रांनो सकाळचे 7:30 वाजले लाईनीत आम्ही उभे आहोत दर्शनाच्या. बघूया किती टाइम लागतो आम्हाला दर्शन. मुखदर्शन झालेलं आहे आणि प्रसाद वगैरे घेतलाय आम्ही सगळं. तर मुखदर्शन का करायला देतात लोकांना भक्तांना. तर त्याचं कारण म्हणजे पुरातत्व काळातील
पुरातत्व काळातील काम करणाऱ्या लोकांनी गाभाऱ्याचं व काही रेनोव्हेशनचं पण काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला मुखदर्शन हे भेटतं आहे पंढरपुराला. गोविंदाजी आणि तर बघा बाय हाय. आमचा आपला मी ऋणी आहे. थँक्यू थँक्यू. आपण जेजुरी करतोय का? आपण जेजुरी करतोय का? आता आम्ही जेजुरी करतोय. आता भक्त निवास मधून चेकआउट केलंय आणि मस्त चाललंय सगळं. बघा तुम्ही पुढे मेसेज टाक. मी दादा आहे बस. दादा लिहिलंच ना बस झालं. एव्हरीबडी बाय 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 गोविंदा 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 गोविंदा. चला बाय 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 बाय. आपण सर्व डन. तुम्ही ग्रुप वर कसं काय ते करा. आम्ही येतो मग. चालेल. तू कल चली जाएगी तो मैं क्या करूंगा. पुढे मला येत नाही. बाय.